हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. हॅव अ नाईस डे. पी सी पाटील अकॅडमी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. ओके, हाय हाय राहुल पाटील, रिया हाय, योगेश हाय, ओके तेजल हाय, वेलकम टू ऑल ऑफ यू. सर्वांचं स्वागत आहे आपल्या सेशनमध्ये आजच्या. मित्रांनो, काल आपण स्टडी केला होता एम सी क्यूज सायन्स पार्ट टूला आपण सुरुवात केली होती आणि फर्स्ट 40 क्वेश्चन्स जे आहेत त्यांच्या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन घेतली होती. आज आपण पुढच्या प्रश्नांची माहिती घेणार आहोत. नेक्स्ट एम सी क्यूज जे आहेत आफ्टर 40 त्यांचा स्टडी करणार आहोत. सो फ्रेंड्स, आता नुकतंच आपलं सेशन स्टार्ट झालेलं आहे. ज्या तुमच्या विद्यार्थी मित्रांना हे माहिती नसेल त्यांच्यापर्यंत आजच्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि अमेझिंग रिस्पॉन्स जो तुमचा मला दररोजचा या ठिकाणी मिळतो आहे त्याला कंटिन्यू ठेवूया. ओके, सो फ्रेंड्स, नाव वी हॅव टू स्टार्ट अवर सेशन. आपण आपल्या याला सुरुवात करणार आहोत मग. तर लक्षात घ्या, काल आपण 40 क्वेश्चन्स पर्यंत पोहोचलो होतो. नाव वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम 41. ओके, पहा 41 नंबरचा क्वेश्चन काय हे लक्षात घ्या. पाऊसाहेब पाटील, ओके हाय, नमस्ते. हितेश्वरी, हो सर दररोज घेणार आहात का? हो, सध्या तरी आपण दररोज घेणार आहोत. सो टाइम वेळेवर तुम्ही त्याला स्टे राहत जा, ते महत्त्वाचं आहे. आणि तुमचं चॅनल सबस्क्राईब असलं म्हणजे तुम्हाला कधीही घेतलं तरी नोटिफिकेशन नक्की मिळेल. सो सबस्क्राईब आवर चॅनल अँड लाईक इट, कमेंट इट. ओके फ्रेंड्स, तर आपण 41 नंबरचा क्वेश्चन स्टार्ट करणार आहोत. पहा, लास्ट क्वेश्चन जो आपण स्टडी केला होता काल, इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट न्यूट्रॉन्स आर बॉम्बार्डेड ऑन ॲटम्स ऑफ युरेनियम 235. इथपर्यंत आपलं झालं होतं. पहा 41 नंबरचा क्वेश्चन काय आहे. पहा, माय बॉडी इज सॉफ्ट अँड स्लिमी हेन्स आय एम रेफर्ड ॲज. पहा, क्लासिफिकेशन जे आहे ॲनिमल्स क्लासिफिकेशनमधला हा टॉपिक आहे. कुठलं फायलम आहे की ज्याच्यामध्ये ॲनिमल्स ही बॉडी ही सॉफ्ट आणि स्लिमी असते, तर तो आहे मॉलुस्का. म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, दॅट इज मॉलुस्का. अनामिका उमक, ओके हाय अनामिका. हर्षली, हॅलो, ओके. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 42 काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज हार्मोप्रोडाइट ॲनिमल. फ्रेंड्स, हार्मोप्रोडाइट म्हणजे काय हे प्रथम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. द ॲनिमल हॅविंग बोथ सेक्सेस, दॅट इज मेल अँड फिमेल, बोथ आर एक्झिस्ट इन द सेम ॲनिमल, दॅट वी कॉल्ड हार्मोप्रोडाइट. आणि या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. पहा, स्कॉर्पियन, सेंटीपेड, कॉक्रोच हे जे ॲनिमल्स आहेत ते युनिसेक्सुअल आहेत, म्हणजे यांच्यामध्ये मेल फिमेल हे सेपरेट असतं. परंतु डॉलियम हा जो गट आहे, हा जो ॲनिमल आहे, हा हार्मोप्रोडाइट आहे, दॅट इज हॅविंग बोथ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेल अँड फिमेल. म्हणून हार्मोप्रोडाइट हे त्याचं जे आन्सर आहे ते आहे डॉलियम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. पहा 43 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स कॅन रिजनरेट इट्स ब्रोकन बॉडी पार्ट्स. ओके, सो फ्रेंड लक्षात घ्या, पुढे दिलेल्या प्राण्यांपैकी कोणता प्राणी असा आहे, कोणता ॲनिमल असा आहे की तो त्याचे बॉडी पार्ट्स ब्रेक झाल्यानंतर रिजनरेट करतो. तर ही प्रॉपर्टी आहे स्टार फिशमध्ये की जो रिजनरेशन शो करतो. आपल्याला माहिती आहे हायड्रा, स्टार फिश शोज द प्रॉपर्टी ऑफ रिजनरेशन. ओके, सो आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, स्टार फिश. नेक्स्ट क्वेश्चन आहे. पहा 44 नंबरचा क्वेश्चन आपला काय आहे लक्षात घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज वॉर्म ब्लडेड होमिओथर्स ॲनिमल. पुढील पैकी कोणता प्राणी हा उष्ण रक्ताचा प्राणी आहे आणि त्याचा आन्सर आहे बॅट. वी नो दॅट बॅट बिलॉंग्स टू द फायलम फॅमिली क्लास मॅमल अँड टॉर्टाइज वॉल लिझार क्रोकोडाइल बिलॉंग्स टू रेप्टेलिया. लक्षात घ्या, बॅट जी आहे सस्तन प्राण्यांना बिलॉंग करते, म्हणजे मॅमलमध्ये येते, आणि टॉर्टाइज वॉल लिझार क्रोकोडाइल हे जे आहेत हे रेप्टिलिया ग्रुपमध्ये येतात, ते कोल्ड ब्लडेड आहेत. बॅट वॉर्म ब्लडेड आहे. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, बॅट. नेक्स्ट क्वेश्चन आहे. पहा 45 नंबरचा क्वेश्चन, माय बॉडी इज डॅश डॅश शेप टू मिनिमाइज वॉटर रेझिस्टन्स. म्हणजे हे एका ॲनिमल्स कॅरेक्टरिस्टिक्स दर्शवतोय जो की ॲक्वॅटिक असणार आहे, वॉटरला मिनिमम रेझिस्टन्स व्हावा म्हणून. ॲक्वॅटिक ॲनिमल्सची बॉडी कशी असते तर आपल्याला माहिती आहे, इट इज अ स्पिंडल शेप. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, स्पिंडल. ओके, हा मोहित सोजल हाय, ओके. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 46 नंबरचा तो असा आहे, डॅश डॅश ॲनिमल इज कॉल्ड फ्रेंड ऑफ फार्मर. अगदी पूर्वीपासून आपण अभ्यासतोय 5th to 6th स्टँडर्ड पासून
की अर्थ वर्म इज कॉल्ड ॲज फ्रेंड ऑफ फार्मर. गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र असतो हे आपण अभ्यासलंय. कारण तो काय करतो तर जमीन जी असते ती भुसभुशीत करतो, माती मोकळी होते, एरिटेड होते आणि त्याच्यामुळे डिकम्पोजिंग फॅक्टर म्हणून तो तिथे काम करतो इनसाइड द अर्थ आणि जी लँड असते तिची फर्टिलिटी इन्क्रीज होते. सो 46 नंबरचे क्वेश्चनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर डी अर्थवर्म. नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 47 नंबरचा क्वेश्चन का आहे लक्षात घ्या. विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल हॅज हार्ड कॅल्केरियस सेल. तर हार्ड कॅल्केरियस सेल असणारा ॲनिमल पुढील पैकी कोणता? नेरिस, शार्क, बायवॉल, हर्डामॅनिया. लक्षात घ्या, तर याच्यामध्ये बायवॉल जो आहे बिलॉंग्स टू मॉलुस्का ग्रुप. याला एक शेल जी असतं, वरून जे कवर असतं, शंख म्हणतो आपण याला, याचं जे कवच असतं ते कॅल्केरियस सेल्सचं असतं. सो याचं आन्सर आहे 47 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी बायवॉल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 48 नंबरचा क्वेश्चन काय लक्षात घ्या. डॅश डॅश ॲसिड इज यूज इन प्रोडक्शन ऑफ व्हिटॅमिन्स. तर पा व्हिटॅमिन्सच्या प्रोडक्शनमध्ये कोणतं ॲसिड यूज केलं जातं असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर मोस्टली आपल्याला माहिती आहे व्हिटॅमिन्सच्या याच्यामध्ये जे ॲसिड यूज केलं जातं प्रोडक्शनमध्ये, जनरली इट इज अ लॅक्टिक ॲसिड. मे बी तुम्ही याला अजून शुअर करून घेऊ शकतात, एक गेसिंग आन्सर आहे लक्षात घ्या. तर लॅक्टिक ॲसिड इज यूज इन प्रोडक्शन ऑफ व्हिटॅमिन्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जो आहे पा 49, कारण जनरली दुधामध्ये सुद्धा लॅक्टिक ॲसिड असतं आणि लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया हे एगॉटमध्ये कन्वर्शन करण्यासाठी महत्त्वाचे असतात. सो व्हिटॅमिन्सच्या फॉर्मेशनसाठी सुद्धा त्यांचा रोल महत्त्वाचा असला पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 49 नंबरचा क्वेश्चन काय लक्षात घ्या. नाऊ अ डेज डॅलडॅश आर यूज फॉर ट्रीटमेंट ऑफ डायरिया अँड ट्रीटमेंट ऑफ पोल्ट्री ऑल्सो. तर आत्ता सध्या कशाचा वापर सध्याच्या जगामध्ये डायरियाचे ट्रीटमेंटसाठी आणि पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे. आन्सर आहे पा, म्हणजे ऑप्शन दिले तर आपल्याला एगॉट, प्रोबायोटिक्स, व्हिनेगार, चीज. तर आता पा प्रोबायोटिक्सचा रोल खूप महत्त्वाचा आहे जो प्ले केला जातो सध्याच्या जगामध्ये डायरियाच्या ट्रीटमेंटसाठी तसंच पोल्ट्रीसाठी. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. ओके, ऋतुजा हाय, गणेश सानप लॅक्टिक. ओके, इकडे लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 50 नंबरचा क्वेश्चन काय आहे लक्षात घ्या. एगॉट इज मिल्क प्रॉडक्ट प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ डॅश डॅश. तर एगॉट जो आहे मिल्क प्रॉडक्ट आहे आपल्या सर्वांना माहिती आहे हा कशाच्या मदतीने प्रिपेअर्ड केला जातो. वी ऑल नो दॅट लॅक्टोबॅसिली इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बॅक्टेरिया ऑर मायक्रोब्स विच कन्वर्ट्स मिल्क इन टू एगॉट ऑर मिल्क प्रॉडक्ट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए लॅक्टोबॅसिली. मित्रांनो, आपल्या सेशनला लाईक करत राहा, कमेंट करत राहा आणि सबस्क्राईब करा पुढील अपडेशनसाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला पा 51 नंबरचा क्वेश्चन, तो आहे डॅलडॅश इज पॉवरफुल अँटीबायोटिक अगेन्स्ट ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलॉसिस. या ठिकाणी पेनिसिलिन, रिफामायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, बॅसिटेरेसिन हे सर्व जे दिलेले आहेत हे अँटीबायोटिक्स आहेत, पण पर्टिक्युलरली फॉर ट्युबरक्युलॉसिस टीबी क्षयरोग जो असतो त्याच्यासाठी जे अँटीबायोटिक यूज केलं जातं पा ते आहे ऑप्शन नंबर बी रिफामायसिन. सो रिफामायसिन इज पॉवरफुल अँटीबायोटिक अगेन्स्ट ट्रीटमेंट ऑफ ट्युबरक्युलॉसिस. ओके फ्रेंड्स, लक्षात घ्या. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आपल्याला स्टडी करायचा आहे 52 नंबरचा क्वेश्चन. तो असा आहे पा डॅश डॅश इज यूज इन द कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. आता बेकरी इंडस्ट्रीमध्ये जनरली ईस्टचा यूज केला जातो. ईस्ट जे आहे ते कन्वर्शन करतं, फर्मेंटेशनची प्रोसेसमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो. परंतु कमर्शियली म्हणजे आपल्याला ज्याला म्हणतो आपण इकॉनॉमिकल दृष्ट्या मोस्ट प्रॉफिट पाहिजे असेल इंडस्ट्रीयल झोनमध्ये, तर त्याच्यासाठी कॉम्प्रेस्ड ईस्ट म्हणजे मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रोडक्शन होईल बेकरीचं अशा पद्धतीने आपण ईस्ट यूज करतो आणि ते असतं कॉम्प्रेस्ड ईस्ट. सो ऑप्शन नंबर ए हे याचं आन्सर आहे 52 नंबरच्या क्वेश्चनचं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सेशनला शेअर करा, मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा. बरेच शिक्षक मित्रसुद्धा आपलं सेशन अटेंड करत असतात. माझी त्यांना विनंती आहे की मॅक्झिमम स्टुडंट्सला याचा बेनिफिट होईल या पद्धतीने शेअर करा. ओके, कॉन्सन्ट्रेट ऑन नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय आहे लक्षात घ्या, 53 नंबरचा क्वेश्चन आहे. तो असा दिलेला आहे पा आपल्याला, डॅश डॅश इज सबस्टन्स ऑब्टेन बाय मायक्रोबायल प्रोसेसिंग दॅट रोल्स ॲज आर्टिफिशियल स्वीटनर.
म्हणजे बरेच जे आपण कृत्रिम पदार्थ पाहतो की ज्यांच्यामध्ये फ्लेवर दिलेले असतात, जसं आपण पाहतो की याच्यामध्ये टरबूजचा फ्लेवर असणारे सुद्धा चॉकलेट्स आहेत, वॉटरमेलनचं फ्लेवर ज्याला म्हणतो आपण त्याचं आहे, तीळ असेल तर त्याचा फ्लेवर जो आहे, त्याच पद्धतीने आर्टिफिशियल स्वीटनर्स याच्यामध्ये ॲड केले जातात वेगवेगळ्या प्रॉडक्ट्समध्ये आणि त्यांना त्याचा फ्लेवर येत असतो. तर हा आर्टिफिशियल स्वीटनर म्हणजे नेमका काय असतो, तर तो असतो झायलिटॉल या आर्टिफिशियल स्वीटनरचा यूज केला जातो बऱ्याच मायक्रोबायल प्रोसेसिंगमध्ये फ्लेवर देण्यासाठी. ओके, सो ऑप्शन नंबर डी झायलिटॉल इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 53. नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 54 नंबरचा क्वेश्चन, काय आहे तो लक्षात घ्या. ॲट द अर्लिएस्ट स्टेज ऑफ डेव्हलपमेंट द ऑर्गॅनिझम इज इन द फॉर्म ऑफ मास ऑफ सेल विच आर ऑलमोस्ट अलाईक दोज सेल्स आर कॉल्ड. पा ऑर्गॅनिझमच्या डेव्हलपमेंट स्टेजमधील जी सुरुवातीची स्टेज असते अर्लिएस्ट स्टेज प्रायमरी स्टेज, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझमचे मास ऑर्गॅनिझम ज्या मासच्या फॉर्ममध्ये असतो ते मोस्टली अलाईक असतात, सर्व सारखे असतात आणि त्यांच्यापासून ग्रोथ अँड डेव्हलपमेंटला सुरुवात होते. तर त्या सेल्स कोणत्या असतात, RBCs, WBCs, नन ऑफ दीज आर स्टेम सेल्स. आपल्याला माहिती ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा रोल प्ले करणाऱ्या सेल्स असतात स्टेम सेल्स. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए स्टेम सेल्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 55 नंबरचा क्वेश्चन, काय दिलेला आहे तो लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 55 तो असा आहे पा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ब्लड ग्रुप ऑफ रेसिपेंट, डिसीज ऑफ डोनर, एज ऑफ डोनर, ऑल ॲबो. तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, या सर्वच गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात जेव्हा काही ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन केलं जातं. म्हणजे ब्लड ग्रुप रेसिपियंटचा ज्याला ऑर्गन डोनेट हवा आहे त्याच्यासाठी जो डोनेट करतो आहे त्याला कोणते डिसीजेस आहेत का त्याचीसुद्धा चाचणी करणं गरजेचं असतं आणि देणाऱ्याचं वय काय आहे एज ऑफ डोनर ते सुद्धा महत्त्वाचं असतं. सो याचा आन्सर आहे ऑल ॲबो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 56 नंबरचा क्वेश्चन, अवेलेबिलिटी ऑफ डॅश इज अन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. पा आपण 55 नंबरचा वरचा जो क्वेश्चन पाहिला याच्यामध्ये पाहिलं की कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर ब्लड ग्रुप ऑफ रेसिपियंट, डिसीज डोनर, एज ऑफ डोनर ह्या सर्व महत्त्वाच्या तर आहेतच, पण सर्वात महत्त्वाचं जे काही असेल तो आहे डोनर. म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ डोनर इज अन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. डोनर असला तर या बाकीच्या पुढच्या गोष्टी उद्भवतात, अदरवाइज नाही. म्हणून डोनर खूप महत्त्वाचा आहे, ऑर्गन डोनर असेल तर आपण ऑर्गनचं ट्रान्सप्लांटेशन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 57 नंबरचा क्वेश्चन, काय आहे लक्षात घ्या. द डिसीज रिलेटेड विथ द सिंथेसिस ऑफ इन्सुलिन इज. आता इन्सुलिन हे काय आहे आपल्याला माहिती आहे, इन्सुलिन जे आहे हार्मोन आहे, तर या हार्मोन सिक्रेशन्सचं काम जे असतं ते पॅन्क्रियाज करत असतं आणि जर या हार्मोनच्या सिंथेसिसमध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाला, म्हणजे प्रॉब्लेम्स रिलेटेड टू सिंथेसिस ऑफ इन्सुलिन्स क्रिएट झाले की मग त्यावेळेस मधुमेह हा आजार होतो. म्हणजे द डिसीज रिलेटेड विथ द सिंथेसिस ऑफ इन्सुलिन इज डायबिटीज. आलं लक्षात, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 दॅट इज डायबिटीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 58 नंबरचा क्वेश्चन, काय आहे लक्षात घ्या. ट्रान्सजेनिक रॉ पोटॅटो जनरेट द इम्युनिटी अगेन्स्ट डॅश डॅश डिसीज. तर बा आपण पाहिलं एडिबल व्हॅक्सिन्सच्या संदर्भात आपण स्टडी केला होता की बटाटे जे असतात त्यांच्यामध्ये व्हॅक्सिन्स टाकल्या जातात आणि हे एडिबल पोटॅटोज असतात की ते आपण खाऊ शकतो ते बटाटे, आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये व्हॅक्सिनेशन होतं आणि आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी येते अगेन्स्ट कॉलेरा. तर याचा आन्सर आहे कॉलेरा ऑप्शन नंबर बी. पा एडिबल व्हॅक्सिन घेतल्यानंतर आपल्याला व्हायब्रिओ कोलेरी तसंच इस्केरिसिया कोली हे दोन बॅक्टेरिया जे असतात यांच्या अगेन्स्ट आपल्याला इम्युनिटी मिळत असते. सो आन्सर आहे ऑप्शन नंबर बी कॉलेरा. अमेझिंग रिस्पॉन्स गाईज, आनंद झाला तुमच्या रिस्पॉन्स पाहून. असेच उत्तरं देत राहा सायमल्टेनियसली, कारण आपल्या स्टडीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, परीक्षा अगदी जवळ आलेली आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू बी कंटिन्यू. ओके, जर अशा पद्धतीने तुम्ही स्टडी केला तर नंतर तुम्हाला फक्त हे रिव्ह्यू करण्यासाठी तुम्ही एक दोनदा जरी पाहिलं तरीसुद्धा तुम्ही परीक्षेत MCQs चे उत्तर आरामात लिहू शकतात आणि बरेच जे सायंटिफिक रिझन्स असतील किंवा आन्सर इन वन सेंटेन्सचे जे प्रश्न असतील हे सर्व
मेन जे वाक्य आहेत महत्त्वाचे मुद्दे ते एमसीक्यूमध्ये आलेले असतात, यांनाच रिलेटेड ब्रॉड क्वेश्चन्स तयार होत असतात. म्हणून पॅरेग्राफचे आन्सर लिहिण्याच्या दृष्टीने, ॲक्टिव्हिटी सीच्या दृष्टीने या प्रश्नांना कंटिन्यू राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. सो अगेन अँड अगेन तुम्ही हे वॉच करू शकता फॉर अवर डिटेल स्टडी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा 59 नंबरचा क्वेश्चन काय आहे लक्षात घ्या. डॅश डॅश हॅव व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन्स इन द ग्रीन रिव्हॉल्युशन इन द USA. लक्षात घ्या, ग्रीन रिव्हॉल्युशन, व्हाईट रिव्हॉल्युशन, ब्ल्यू रिव्हॉल्युशन हे तीन प्रकारचे रिव्हॉल्युशन्स आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये स्टडी केले पहा, हरित क्रांती, द्वैल क्रांती आणि नील क्रांतीच्या संदर्भात. तर पहा याच्यात USA कोणाचं कॉन्ट्रीब्युशन सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, तर ऑब्व्हियसली या ठिकाणी डॉक्टर नॉर्मन बॉरलॉग जे आहेत यांना हरित क्रांतीचे जनक असं सुद्धा म्हटलं जातं. सो नॉर्मन बॉरलॉग इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 59 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 8, डॉक्टर नॉर्मन बॉरलॉग. ऑब्व्हियसली इन इंडिया जर राहिलं असतं तर डॉक्टर स्वामीनाथन हे याचं आन्सर आहे, कारण भारतामध्ये आत्तासुद्धा शेतकऱ्यांकडून डॉक्टर स्वामीनाथन आयोग लागू करण्याची मागणी होत आहे. परंतु पूर्ण जागतिक विचार केल्यावर USA डॉक्टर नॉर्मन बॉरलॉग हे याचे वैद्यसाठी डॉक्टर नॉर्मन बॉरलॉग. ओके, करेक्ट आन्सर. तर पहा या पद्धतीने करेक्ट आन्सरपर्यंत तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, आपला रिस्पॉन्स असाच कायम ठेवा. चला पाहूया पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 60. पहा क्वेश्चन नंबर 60 काय आहे लक्षात घ्या. विनय तळेले, ओके. हा पा, मेथड्स लाईक आर्टिफिशियल इन्सिमिनेशन अँड एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट आर मेनली यूज फॉर. आता हे शब्द आपल्याला असं वाटतात इन्सिमिनेशन अँड एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट, हे म्हटलं की आपल्याला थोडंसं रिप्रोडक्शनची प्रोसेस या ठिकाणी वाटते, ती रिप्रोडक्शनला रिलेटेडच आहे, परंतु यूज केली जाते कुठे, ॲनिमल हजबंडरीमध्ये. पा, नवनवीन प्राण्यांच्या प्रजाती, संकरित प्रजाती, हायब्रिड व्हरायटीज क्रिएट करण्यासाठी ही मेथड महत्त्वाची असते, आर्टिफिशियल इन्सिमिनेशन अँड एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट. आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. ओके नचिकेत, हाय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 61 नंबरचा क्वेश्चन काय आहे. डॅश डॅश इज द रिव्हॉल्युशनरी इव्हेंट इन बायोटेक्नॉलॉजी आफ्टर क्लोनिंग. तर क्लोनिंगची तंत्रज्ञान आल्यानंतर रिव्हॉल्युशनरी इव्हेंट म्हणजे उत्क्रांतीची सुरुवात जी झाली क्लोनिंग नंतर, तर ते कोणत्या प्रोजेक्टमधून झाली, तर याचं नाव आहे ह्युमन जीनोम प्रोजेक्ट. ह्युमन जीनोम प्रोजेक्ट इज द रिव्हॉल्युशनरी इव्हेंट इन बायोटेक्नॉलॉजी आफ्टर क्लोनिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 62 नंबरचा क्वेश्चन. काय दिलेलं आहे आपल्याला, बायोटेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड द टॉक्सिन विच इज फॅटल फॉर डॅश डॅश वॉज प्रोड्यूस इन लीव्स अँड बॉल्स ऑफ कॉटन. ओके, हाय. स्टेम सेल रिसर्च अबाउट विच क्वेश्चन. ओके, ठीक आहे, आपण त्याच्या संदर्भात चर्चा करू नंतर. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे पा 62 नंबरचा क्वेश्चन तो काय आहे, बायोटेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड द टॉक्सिन विच इज फॅटल फॉर डॅश डॅश वॉज प्रोड्यूस इन लीव्स अँड बॉल्स ऑफ कॉटन. तर आपण जी आता सध्या कपाशीचं जे उत्पन्न घेतलं जातं पूर्ण देशभर, तर कापसाच्या उत्पन्नामध्ये एक नवीन व्हरायटी आलेली आहे ज्याला आपण BT कॉटन असं म्हणतो. तर BT कॉटनमध्ये जे जेनेटिक इम्प्रूव्हमेंट करण्यात आलं आहे ते नेमकं कशाच्या संदर्भात आहे, तर ती बोंडअळीच्या संदर्भात प्रभावीपणे कार्य करतं, म्हणून बॉल वॉर्म च्या संदर्भात ती कार्य करते. सो बायोटेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड द टॉक्सिन विच इज फॅटल फॉर बॉल वॉर्म, बोंडअळीसाठी हे महत्त्वपूर्ण रोल प्ले करते आणि बोंडअळीवर आपल्याला BT कॉटनच्या सहाय्याने नियंत्रण मिळवता येतं. दीपांशु, हाय. ओके, करेक्ट आन्सर वैदेही, बॉल वॉर्म. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 63 नंबरचा काय आहे लक्षात घ्या. सेल स्टार्ट्स फ्रॉम 14 डे ऑफ कन्सेप्शन. सेल डॅश डॅश स्टार्ट्स फ्रॉम 14 डे ऑफ कन्सेप्शन. 14 डेच्या कन्सेप्शन नंतर सेलमध्ये काय स्टार्ट होतं, तर ते स्टार्ट होतं डिफरन्शिएशन. सो 63 नंबरचा क्वेश्चनचं आन्सर आहे डिफरन्शिएशन, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे पॉ 64 नंबरचा क्वेश्चन तो काय आहे लक्षात घ्या. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एनकरेज डॅश डॅश फॉर इम्प्रूव्हिंग द प्रोडक्टिव्हिटी बाय लॉन्चिंग द प्रोग्राम NKM 16. आता NKM 16 नावाचा प्रोग्राम जो आहे की ज्याच्यातून मॅक्झिमम लोकांना सबसिडी दिली जात होती आणि तो होता ॲक्वाकल्चरसाठी. पहा लक्षात घ्या, मासेमारी व्यवसाय जो आहे त्याला वृद्धिंगत करण्यासाठी, मोस्टली मराईन
फिशरीज जे आहे त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर सबसिडी देण्याचं काम NKM 16 माध्यमातून गव्हर्नमेंटद्वारा केलं जात होतं. सो याचा आन्सर आहे ॲक्वाकल्चर, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 65 नंबरचा क्वेश्चन. डॅश डॅश आर प्रेझेंट इन अम्बिलिकल कॉर्ड बाय विच द फोटस इज जॉईन टू द युटेरस ऑफ द मदर. तर पा काय प्रेझेंट असतं अम्बिलिकल कॉर्डमध्ये की त्याच्याद्वारे गर्भ जो असतो फोटस तो मदरच्या युटेरसला जॉईन असतो. तर ते असतात स्टेम सेल्स. स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन द अम्बिलिकल कॉर्ड बाय विच द फोटस इज जॉईन टू द युटेरस ऑफ मदर. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर हियर. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट 66 नंबरचा क्वेश्चन आहे पा. फॉर द पर्पज ऑफ प्रिझर्वेशन स्टेम सेल सॅम्पल्स आर केप्ट इन. तर पा स्टेम सेल्सच्या प्रिझर्वेशनसाठी सॅम्पल हे कशामध्ये केप्ट केले जातात, कशात ठेवले जातात. तर फॉर द पर्पज ऑफ प्रिझर्वेशन स्टेम सेल्स सॅम्पल आर केप्ट इन लिक्विड नायट्रोजन. लिक्विड नायट्रोजन जो आहे की ज्याचा मेल्टिंग पॉईंट हा निगेटिव्ह म्हणजे मायनसमध्ये असतो त्याच्या सोल्युशनमध्ये स्टेम सेल केप्ट केले जातात फॉर प्रिझर्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 67 नंबरचा क्वेश्चन. तो असा आहे पा फिनिल किटोनोरिया अरायझेस ड्यू टू जेनेटिक चेंजेस इन डॅश डॅश सेल्स. तर फिनिल किटोरिया नावाचा डिसीज किंवा कोणत्या सेल्समध्ये चेंजेस झाल्यामुळे अराईज होतो. तर जनरली लिव्हर सेल्स जे असतात त्यांच्यामध्ये हिपिटोसाइट्स नावाच्या सेल्स असतात, याच्यामध्ये जेनेटिक चेंजेस झाल्यामुळे फिनिल किटोनोरिया हा अराईज होत असतो. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए लिव्हर. ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 68 नंबरचा क्वेश्चन. तो काय हे लक्षात घ्या. डॅश डॅश ऑर्गॅनिझम इज यूज ॲज बायो फर्टिलायझर. तर बायो फर्टिलायझरमध्ये कोणत्या ऑर्गॅनिझमचा यूज केला जातो. तर याच्यामध्ये आपण पाहिलं की जैव खत ज्याला म्हणतो जैविक खत निर्मितीमध्ये नॉस्टॉक हा सुद्धा महत्त्वाचा रोल प्ले करतो. सो याचा आन्सर आहे बी नॉस्टॉक. नॉस्टॉक सोबतच आपण पाहिलं आहे पा रेझोबियम ॲझेटोबॅक्टर या बॅक्टेरियांचा सुद्धा महत्त्वाचा रोल आहे बायो फर्टिलिटीमध्ये. ओके नेक्स्ट क्वेश्चन आपण स्टडी करणार आहेत पा 69 नंबरचा क्वेश्चन. अल्कोहोल कंझम्पशन मेनली अफेक्ट्स द डॅश डॅश सिस्टीम. अल्कोहोल कंझम्पशनचे होल बॉडीवर परिणाम आहेत, एक एक सिस्टीम डॅमेज व्हायला लागते. परंतु सर्वात अगोदर अल्कोहोल कंझम्पशनचा जो परिणाम होतो तो होतो नर्वस सिस्टीमवर. सो या ठिकाणी आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर ए नर्वस. अल्कोहोल कंझम्पशन मेनली अफेक्ट्स द नर्वस सिस्टीम. नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 70 नंबरचा क्वेश्चन. तो काय आहे लक्षात घ्या. लॉफ्टर क्लब इज रिमेडी टू ड्राय अवे. आता हास्य क्लब जो आहे याचा महत्त्वाचा फायदा काय किंवा हास्य क्लबची स्थापना नेमकी कशासाठी केली जाते. तर ती कशासाठी केली जाते, लोकांना तणावरहित जीवन जगता यावं याच्यासाठीच लॉफ्टर क्लब म्हणजे हास्य क्लबची निर्मिती असते. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी स्ट्रेस. दॅट इज लॉफ्टर क्लब इज रिमेडी टू ड्राय अवे स्ट्रेस. ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 71 नंबरचा क्वेश्चन. तो काय आहे लक्षात घ्या. डॅश डॅश हेल्प्स टू इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन इन द स्टडीज. आता पहा तुम्हाला आम्ही वारंवार सल्ला देतो, शाळेत सुद्धा आपण हा प्रोग्राम राबवतो बऱ्याचदा की जेणेकरून आपली अभ्यासामधली एकाग्रता वाढली पाहिजे. आणि त्यासाठी काय करतो आपण, हॉबी स्पोर्ट्स एटेबल्स असं काही असतं का, नाही. त्यासाठी तुम्हाला ध्यानमग्न अवस्थेत बसायला लावतो जेणेकरून तुमची अभ्यासावरची एकाग्रता वाढेल. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी मेडिटेशन हेल्प्स टू इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन इन द स्टडीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 72 नंबरचा क्वेश्चन. डॅश डॅश इन्फ्लुएन्स इज स्ट्रॉंगर इन केस ऑफ ॲडल्सन्स. म्हणजे पा जी कुमार अवस्था असते थोडक्यात, ॲडल्सन्स म्हणजे युवावस्थेमध्ये प्रवेश करताना जे कॉलेजियन्स असतात म्हणजे कॉलेजला जाणारे मुलं साधारणतः लक्षात घ्या, किंवा आफ्टर 9th जे स्टुडंट असतात त्यांच्यामध्ये कोणत्या ग्रुपचा इन्फ्लुएन्स जास्त असतो, टीचरचा फादरचा रिलेटिव्हचा पिअर ग्रुपचा. ऑब्व्हियसली सर्वांची भूमिका यांच्यासाठी खूप महत्त्वाची असते, परंतु सर्वात जास्त परिणाम जो होत असतो ॲडल्सन्ट्सवर तो होतो पिअर ग्रुपचा, म्हणजे समवयस्क समूह जे मित्र असतात यांचा इन्फ्लुएन्स स्ट्रॉंगर असतं कम्पॅरिटिव्हली टू द ऑदर्स. सो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी पिअर ग्रुप. नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 73 नंबरचा क्वेश्चन. बिफोर दॅट स्टुडंट्स हिट द लाईक बटन अँड कमेंट अवर सेशन, सबस्क्राईब अवर चॅनल अँड शेअर टू ऑल. ओके नेक्स्ट क्वेश्चन जो आपण स्टडी करणार आहोत 73 नंबरचा, तो काय आहे लक्षात घ्या.
Our dash has been changed to some extent in the age of technology. तर पा तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपलं काही अंशी आपली काय बदललेली आहे, सवय बदलली आहे, सर्कमस्टान्स पॅशन की लाईफस्टाईल. ऑब्व्हियसली अवर लाईफस्टाईल हॅज बीन चेंज टू सम एक्सटेंट इन द एज ऑफ टेक्नॉलॉजी. सो आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, लाईफस्टाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 74 नंबरचा. हॉबीज लाईक डॅश पेट ॲनिमल्स हेल्प टू क्रिएट पॉझिटिव्ह माइंडसेट. सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी कोणती हॉबीज आपण डेव्हलप केली पाहिजे, तर ती आहे हॉबीज लाईक, आता पेट ॲनिमलला रिलेटेड काय आहे, रिअरिंग ऑफ पेट ॲनिमल असेल. ऑब्व्हियसली हॉबीज लाईक रिअरिंग पेट ॲनिमल्स हेल्प्स टू क्रिएट अ पॉझिटिव्ह माइंडसेट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण स्टडी करणार आहेत पा 75 नंबरचा क्वेश्चन काय आहे लक्षात घ्या. कंटिन्युअस कन्झम्पशन ऑफ डॅश सबस्टन्स कॉजेस कार्सिनोजेनिक स्पेशली ऑन द माउथ अँड लंग्स. तर माउथ अँड लंग्सला कार्सिजिनस इफेक्ट करणारं कन्झम्पशन कोणतं आहे, तर ते आहे टोबॅको. लक्षात घ्या, कंटिन्युअस कन्झम्पशन ऑफ टोबॅको लाईक सबस्टन्सेस कॉजेस कार्सिनोजेनिक स्पेशली ऑन द माउथ अँड लंग्स. ओके गणेश सानप, सर या लेक्चरची व्हिडिओ असेल का उपलब्ध, काय म्हणायचं तुला? ओके, या लेक्चरची व्हिडिओ उपलब्ध असेल का? लक्षात घ्या, यूट्यूबला एनी टाईम व्हिडिओ उपलब्ध आहे तुमच्यासाठी, तुम्ही कधीही पाहू शकतात, केव्हाही पाहू शकतात. पी सी पाटील अकॅडमी चॅनलला व्हिजिट करायचं आणि त्या ठिकाणी सर्च करायचं सायन्स क्वेश्चन बँक पार्ट 2, तुम्हाला कधीही मिळून जाईल. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन काय आहे लक्षात घ्या, 76 नंबरचा क्वेश्चन आहे. अल्कोहोलिक पर्सन लॅक्स द डॅश थिंकिंग. अल्कोहोलिक पर्सनमध्ये कोणत्या प्रकारची थिंकिंग कमी होते, तर लॉजिकल थिंकिंग करण्याचा जो प्रकार असतो तो थोडक्यात अल्कोहोलिक कन्झम्पशनमुळे कमी होतो, कारण आपण पाहिलं की अल्कोहोल अफेक्ट्स द नर्वस सिस्टीम. सो अल्कोहोलिक पर्सन लॅक्स द रॅशनल थिंकिंग, तार्किक विचार करण्याची जी क्षमता असते व्यक्तीची, ती अल्कोहोलिक कन्झम्पशनमुळे कमी होते. सो याचा आन्सर आहे बी, रॅशनल थिंकिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 77 नंबरचा क्वेश्चन काय दिलंय आपल्याला. डॅश मे अराइज ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल फोन्स. तर मोबाईल फोन्सचे ड्रॉबॅक कोणते आहेत, की मोबाईल फोन्समुळे काय काय होतं, तर लक्षात घ्या, हेडेक होतंच, प्रॉब्लेम्स इन विजन क्रिएट व्हायला लागलेत, आता एंगर वन्समध्ये सुद्धा, जॉईंट पेन्स ही पण समस्या आहे. म्हणजे ऑल अबोव मे अराइज ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल फोन. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे हे सर्व दुष्परिणाम आपल्याला दिसतात. डोकेदुखी असेल, दृष्टीमध्ये प्रॉब्लेम असतो, म्हणजे दिसायला प्रॉब्लेम येतात, जॉईंट पेन्स आहेत, स्ट्रेस निर्माण होतो, अशा अनेक गोष्टी आहेत. सो ऑल अबोव इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 78 नंबरचा क्वेश्चन, तो असा आहे, लिकर इज प्रोड्यूस फ्रॉम. आता लिकर कशापासून निर्माण होतात, लिकर म्हणजे हे पेय आहेत, अल्कोहोलिक ब्युरेजेस आहेत, आणि ऑब्व्हियसली ते कशापासून तयार होतात, तर अल्कोहोलपासून तयार होतात. सो याचा ऑप्शन आहे, आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, अल्कोहोल. नेक्स्ट क्वेश्चन आहे पा 79 नंबरचा क्वेश्चन. गाईज काय आहे क्वेश्चन पाहूया. सलाम मुंबई फाउंडेशन रन्स प्रोग्राम्स फॉर डॅश इन स्लम एरिया. सलाम मुंबई फाउंडेशन नावाचा जो प्रोग्राम आहे तो नेमका स्लम एरियामध्ये कशाच्या अगेन्स्ट, म्हणजे कशाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी आहे, तर तो आहे टोबॅकोबद्दल अवेअरनेस निर्माण करण्यासाठी. सो सलाम मुंबई फाउंडेशन रन्स प्रोग्राम्स फॉर टोबॅको इन अ स्लम एरिया. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण प्रश्नांची उत्तरं पाहिली आहेत, म्हणजे सायन्स पार्ट 2 मधील MCQs जे आहेत, ऑल MCQs आपण या ठिकाणी स्टडी केलेले आहेत पा, आणि हे MCQs आन्सर प्रॉपरली तुम्हाला या ठिकाणी मी प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्हाला काही समस्या असेल, काही अडचण असेल, तर तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात आणि त्याच्याबद्दल सांगू शकतात. पुढच्या सेशनच्या संदर्भात सुद्धा काही तुमच्या रिक्वायरमेंट असतील तर त्याच्या संबंधित सुद्धा कमेंट्स करा, लाईव्ह चॅटमध्ये मला मेसेजेस करा, म्हणजे आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय चांगली अशी क्वेश्चन बँक्स बोर्डाने आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, आणि सायन्स फर्स्टला खूप प्रश्न होते, सायन्स टूला त्या तुलनेने कमी आहेत, परंतु वेटेजियस आहेत, खूप चांगले प्रश्न आहेत की ज्यांचा आपल्याला नक्की फायदा होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने कंटिन्यू रहा, आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. फ्रेंड्स, इन टुडेज सेशन वी हॅव टू स्टॉप हियर नाव अँड ओके, बाय, सी यू.